नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत त्याचं नाव आहे कुरकुरीत भेंडी फ्राय। ही भेंडी फ्राय आपण स्टार्टर म्हणूनही खाऊ शकतो आणि एकदम चविष्ट अशी भेंडी फ्राय होतात ही। तर चला पाहूया। इथे मी 1/2 किलो भेंडी घेतली आहेत, स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत। आता ती आपण अशा प्रकारे उभी चिरून घ्यायची आहेत। असे छान चिरून घेऊया सगळे। आता मी इथे सगळे भेंडे छान चिरून घेतलेले आहेत, उभे काप केलेले आहेत, पाहू शकता अशा प्रकारे। आता आपण याच्यामध्ये सर्व मसाले घालूया। आता इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालते, याच्यामुळे त्याला छान असा क्रंचीनेस येतो आणि कुरकुरीतही छान होतात। इथे मी 2 चमचे बेसन घालते आहे, त्यानंतर इथे मी 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद घातलेली आहे, त्यानंतर इथे मी लाल मसाला घालते आहे, तो तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे घालू शकता। मी इथे 1 चमचा घातलेला आहे आणि इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पूड घातलेली आहे 1 चमचा आणि इथे 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि इथे मी 1 छोटा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे। त्याने छान अगदी एकदम टेस्ट छान येते। आता आमचूर पावडर घातल्यामुळे इथे मी 1/2 छोटा लिंबूचा घेऊन पिळते आहे त्याच्यामध्ये। आमचूर पावडरचाही आंबटपणा असणार आणि ह्या लिंबूचाही थोडाफार। कडे आमचूर पावडर नसेल तर अख्खं लिंबू पिळू शकता। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता या ताटामध्ये मला मिक्स करायला जमत नाही आहे, मी या बाउलमध्ये काढून घेते आहे सर्व मिश्रण। आता याच्यामध्ये मी मिक्स करते आहे व्यवस्थित। आता हे छान मसाले आपण त्याला भेंडीला छान लावून घेऊया। आता इथे आपण 5-10 मिनटं ठेवलं, त्याच्यानंतर आता मी मीठ घालते याच्यामध्ये। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे मसाले थोडेसे असे खाली सुके आहेत, त्याच्यामुळे थोडासा पाण्याचा हबका मारायचा आहे त्याच्यावर। 1 चमचा पाणी घातले। आता हे छान मिक्स करून घेऊया। अजून थोडंसं घालते आहे, बस एवढ्या पाण्याने आपण आता छान मिक्स करून घेऊया याला। आता हे छान भेंडीला मसाले लागलेले आहेत। आता हे आपण छान तळून घेऊया तेलामध्ये। तेल मी तापत ठेवलेलं आहे। आता तेल मध्यम गॅसवर आता हे तळायचे आहेत आपल्याला। तेल पहिलं गरम करून घ्यायचं, नंतर मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर हे तळून घ्यायचे आहेत। भेंडी घातल्या लगेच परतायचे नाही, त्यांना फक्त थोडा वेळ शिजून द्यायचा आहे। आता ही भेंडी शिजलेली आहे, आता आपण हे परतून घेऊया। याचे बुडबुडे कमी झाले की आपली भेंडी छान कुरकुरीत झाली असे। हे छान परतून घेतल्यानंतर आपण यांना काढून घेणार आहोत। आता तळून झालेली आहेत। आता याचं छान तेल निथळून घेऊन डिशमध्ये काढतोय। होऊ शकता एकदम कुरकुरीत झालेली अशी भेंडी आहेत ही। चवीला अप्रतिम लागतात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद। पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू। बाय।